पक्ष पण खालच्या स्तराचे लोक आहेत. काय वाटतं? चुका ना, माफी मागा, हलका व्हा, पर्याय नाही याच्याशिवाय. आमचा फेमस डायलॉग आहे, माफ करा आणि हलका व्हा तर उडू शकतात. कोणी जो कोणी मला अर्धा तास विश्वासाने ऐक, जगातला कुठला पण प्रॉब्लेम असून द्या, चला सॉल्व झाल्याशिवाय राहणार नाही, ही माझी गॅरंटी. नंतर नेक्स्ट पार्ट आहे पती पत्नी संबंध, नवरा आणि बायको, एकमेकावर डाऊट घेणं, शक घेणं, हानमार करणं, अत्याचार करणं, टोमणे मारणं, चिडचिड करणं, भूतकाळात वारंवार नेलं, आईबापाविषयी शिव्या घालणं, ड्रिंकिंग करून येऊन त्रास देणं, काम न करणं, घरी बसणं, हे सगळे घाणेरडे वर्ल्ड आहेत. हे मर्दांगीचं जीवन नाही आहे, ना नवऱ्याचं. पती आणि पत्नी हे दोघं अर्धे अर्धे आहेत, दोघांनी मिळून सेंटरला भगवंताला ठेवून तिथून पुढं जनरेशन स्प्रेड करायचे असते, पण ते कल्चर आहे बापा कोणी येणं गरजेचं आहे. पण आज पती आणि पत्नी दोघं एवढ्या जवळ आहेत, आणि दोघं जर एकमेकाला दुःख देत असतील तरी प्राण्यापेक्षा पण खालच्या स्तराचे लोक आहेत. काय वाटतं? यांचे पोरं यांच्यामुळे दुःखी राहणार, यांचे आईबाप यांच्यामुळे दुःखी राहणार, यांचे सासू सासरे यांच्यामुळे दुःखी राहणार, राहणार का नाही राहणार? काय फायदा आहे? मला वाटतं आत्तापर्यंत 5-6 दिवस आम्ही वाचवले असेल, 2-4 आत्महत्या वाचवल्या असतील, 10-11 वर्ष 2-2 घरात राहतात लोक, पुन्हा रिटर्न एकत्र येतात. काय करतात? माफ करतात, माफी मागतात, समजून घेतात. नवऱ्याचं कर्म वेगळे, बायकोचं वेगळे. आज काही पण होतंय, बाया विधवा होतात, मुलं आलात होतात, कळतच नाही का सोडून गेले, कसं होतंय, इंद्रिय कंट्रोल होत नाहीत, मन पळतंय, समाज जगू देत नाहीत, अशा वेळेस काय करायचं? नवरा बायकोने एकमेकाला समजून घ्या, माफ करा. तरी भूतकाळात काही चुका झाल्या असतील ना, माफ करा ना. कृष्णाने पुतणाला माफ केलं का नाही केलं? झुका ना, माफी मागा, हलका व्हा, पर्याय नाही याच्याशिवाय. घ्या एकमेकाला समजून. जशी आसन ना ते आपल्या भाग्यामुळे भेटली, आता ब्लेम करू नकोस. जशी जो आहे नवरा तसा आहे ना, त्याला ऍक्सेप्ट करा. ती बायकोला ऍक्सेप्ट करा. डिवोर्स करून कुठं जाणार? जरी डिवोर्स करून एखाद्या लग्न केलंच, करतात लोक आजकाल, तो 2-3 वर्षानंतर नवरा म्हणणार तुला याच्यामुळे सोडून दिलं वाटते नवऱ्याने, गेली का कामातून? एक डायलॉग फिनिश जिंदगीची. काय वाटतं तुम्हाला? नवऱ्याला बायकोला त्या नवऱ्याने हाणलं, मी तर दुसरी पत्नी आहे तुमची, एवढा डायलॉग हाणून द्यायचा, तुमच्यातच कमी आहे म्हणून ती सोडून गेली वाटतं तुम्हाला. गेला का याची मर्दांगी निघून? काही नाही आहे. हे जीवन 50-60 वर्षाचं, जो पती आणि जी पत्नी आहे ना, दोघात चांगलं वाईट, कधी तिचं दुःख येईन, तिचं तुमचं दुःख येईन, कधी सुख दुःख हे दोघांचं पण डिफरंट असणार आहे. सेंटरला भगवंताला ठेवा, अपेक्षा शून्य त्यांच्यासोबत जीवन जगा, आणि लईच अधिकाराने एकमेकावर घाजू नका. आणि दोघं एकमेकासोबत जेव्हा भगवंत रिलेटेड तुम्ही एक्झाम्पल चर्चा करताना, एकमेकाला मान सन्मान द्यायला लागताना, मग भाजी येते. आजकालचं काय माहिती का, पॅकिंग पाहून एकत्र येतात. काय करतात? पॅकिंग. आणि एकत्र आल्यावर कळतं कंटेंट देशी दारू आहे, म्हणजे इन्ग्रेडियंट त्याच्यातले मसाले ते आवडत, मग आता वेळ निघून गेली असती. मग काय करायचं? काय करायचं? डिवोर्स घेणे हे सोल्युशन नाही आहे. लईच पेन होतोय, लईच त्रास होतोय, सहन केला पाहिजे. काही काही मातांनी सहन केला केला ना गोष्टी. सीता माता पण रामांच्या शिवाय राहिले की नाही राहिले? सहन केलं. पण आपण स्वऱ्या कोणत्या ऐकतो? आपण कसं ऐकतो? एक डोळ्या आंधळा होता तर तिने डोळे बांधून घेतले. मित्र म्हणतोय, जे मुलं मुली एकत्र येतात, प्रेम करतात, त्यांच्याकडे एकमेकाची तारीफ करतात, काही ना काही सब्जेक्ट असतो बोलायला, म्हणून एकमेकाला अट्रॅक्ट होतात. पण नवरा बायको झाल्या ना, इथं बिझनेसचा फोन 10 मिनटं अटेंड होणार, पण बायकोचा फोन, हा बोल रे, काय केलं? ओके ठीक. होतो का नाही होत? थोडं प्रेमात कमी झालं आहे का नाही, हे वातावरण झालं आहे का नाही या गोष्टी? मग तुम्ही जर पती आणि पत्नी याच्यामध्ये जर तुम्हाला संवाद वाढवायचा असेल, तर संवादासाठी विषय पाहिजे. काय पाहिजे? ठेवा ना विषय स्पिरिच्युलिटीचा. माझी येईल का नाही बोलायला? प्रत्येकाला बोलायला आवडतं. तर नवरा आणि बायकोनी दोघांनी एकमेकाला माफ करावं. काही भांडणं तंडणं असेल तर मिटून टाकू, माफी करावं, हलकं व्हावं लागेल तुम्हाला. आमचा फेमस डायलॉग आहे, माफ करा आणि हलकं व्हा तर उडू शकतात. बोजा घेऊन जाऊ नका. बोजा बोजा असेल ना, अनसॉल्व्ड रिलेशनशिप जे आहेत ना, तुमची एनर्जी डायव्हर्ट करू राहिल्यात कशाला? अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे. होतील ना इशू, छोट्या मोठ्या गोष्टी होतील, नाहीतर काय होतं? रुसून पण जाती. तिचा भाऊ म्हणतो कधी जाणार आहे, आईबाप म्हणतो कधी जाणार आहे, हिला पण वाटतं नवऱ्या न्यायला यावं, पण फोन करीत नाही, कसं झोकू मी? असं पण होतं कधी कधी. मग दुसऱ्याला सांगावं लागतं, पण हे झोकत काय वाद होऊ राहिलेत? आणि काही घरचे लोक पण मूर्ख आहेत, त्या पोरीला घेऊन बसतात घरात, बस भाई बस,
नातेवाईकाला कोणाला इंटरेस्ट आहे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला? बरं, वकिलात गेले तू पैशाला बसलाय, पॉलिटिशियन पैशाला बसले, घाला येडे हां, नवरा तिथं, बायको येतो, असे तसे, या सगळ्या प्रॉब्लेमचे उत्तर अध्यात्म आहे, समज मी का, सगळ्या प्रॉब्लेमचे उत्तर का हो राहिले. आणि मी तर सांगतोय, माझं तर म्हणणं आहे की कोणी जो कोणी मला अर्धा तास विश्वासाने ऐक, जगातला कुठला पण प्रॉब्लेम असून द्या, सर सॉल्व झाल्याशिवाय राहणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. ओपन चॅलेंज आहे माझं. मुळातून जसं एखादं झाड जे शिबीचं टाकून मुळासकट काढलं जातं ना, तर हा मुळासकट काढण्याचा विषय आहे. पण यासाठी तुम्हाला बदल आणावं लागेल तुमच्यात. करा सॉल्व रिलेशनशिप. जे मित्र परिवार कुठं कुठं काही असतील ना, कुठं हे सगळे मिटून टाकणं गरजेचं आहे आपल्याला.